2019 साली विचारलेला प्रश्न 70 नंबरला विचारला होता एका सांकेतिक भाषेत पीओटी हा शब्द पी यू ओ पी टी क्यू असा ओ यू टी हा शब्द ओ यू यू व्ही टी पी असा आणि टी एन हा शब्द टी ओ ई एफ एन यू असा लिहितात तर सी यू टी कट हा शब्द कसा लिहिला जाईल 2019 ला विचारलेला हा प्रश्न. तर मग पर्याय दिलेत सी डी यू व्ही टी यू सी यू यू डी टी व्ही आणि दुसरा दिलाय सी यू यू व्ही टी डी चौथा दिलाय सी एस यू टी टी बी. मग हा प्रश्न सोडायचा म्हटलं तर आपल्याकडे ए टू वाकरांची जी इंग्रजी अक्षरमाला असते ही असलीच पाहिजे. म्हणून मग इथं आपण निरीक्षण केल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतात, परंतु त्यापूर्वी आपण स्पष्टीकरण कसं करायचं हे पाहूया. स्पष्टीकरण कसं करायचं हे पाहूया तर कशाला काय म्हणताय हे आपण पाहूया सुरुवातीला. पॉटला काय म्हटलंय पी यू ओ पी टी क्यू त्यानंतर दुसरा अक्षर आहे ओ यू टी ओ यू टी आउटला काय म्हटलंय ओ यू यू व्ही टी पी त्यानंतर तिसरा अक्षर दिलेला तिसरा शब्द दिलेला आहे टेन टी ई एन टेन ला काय लिहिलंय टी ओ ई एफ एन यू आणि आपल्याला विचारलं काय कट सी यू टी कट या शब्दात आपल्याला कसा लिहायचा हे विचारलंय तसे चार पर्याय दिले. आपण पाहूयात यात काय साम्य दिसत पी ओ टी यात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पी आहे या ठिकाणी ओ आहे आणि या ठिकाणी टी आहे म्हणजे पॉट शब्द पी ओ टी इथं असं दिलेला आहे. आउट शब्द पाहूयात आपण याचे दिसतोय का ओ यू आणि टी इथे यू यू दिसतंय परंतु ओ इथं आला म्हणून आपण यू खाली दाबून गेली. आपण टेन ला तयारी होतो का बघूया टी ई आणि एन मग हे तीन तीन अक्षर आपले टॅली झाले. आपण काय करूया तसं सीचं पण लिहून ठेवूया नाही का सी स्पेस यू स्पेस टी आणि स्पेस मग कटचे पर्याय बरोबर होत आहे आपल्याला सी यू टी हा पण पर्याय आहे सी यू टी हाही पर्याय आहे सी यू टी हाही पर्याय आहे सी यू टी हा एक पर्याय आहे म्हणजे सारे चार चारी ठिकाणी सी यू टी कट हा शब्द दिलेला आहे. मग आता आपण हे अक्षर कसं आलं हे पाहू तर या शब्दाचा शेवटचा अक्षर टी आहे टी नंतरचा अक्षर कोणता आहे टी नंतर यू येतो हा टी नंतर जो यू आहे तो आईच्या सुरुवातीला आलेला आहे टी नंतर यू आहे हा कुठं आलाय टीच्या पुढचा अक्षर कुठं आलाय इथं इथं पण तसंच झालं पाहूया इथं टी आहे टीच्या पुढचा अक्षर त्याप्रमाणे यू इथंही आलेला आहे. मग आता इथं एन आहे एनच्या पुढचा अक्षर कोणतं आहे एन एनच्या पुढचा अक्षर ओ आहे एनच्या पुढचा अक्षर ओ आहे ते इथंही आलेला आहे बरोबर. मग आता आपला अक्षर शेवटचं काय आलं टी टीच्या पुढचं अक्षर काय आहे यू म्हणजे आपला इथे यू आला सी यू यू सी यू यू चे पर्याय इथं डी आला म्हणजे हा पर्याय नाही इथं यू आलेला आहे इथं यू आलेला आहे परंतु इथे यस आल्या नाही पर्याय म्हणजे आपल्याला दोन पर्यायाचा विचार करायचा आहे. आता पुढचं अक्षर पाहूया हे अक्षर कसं आलं याचा विचार करूया पहा असेल ओ आहे यू आहे ई आहे ओ नंतरच पी आहे पा ओ नंतर पी आहे यू नंतर व्ही आहे यू नंतर व्ही आहे ई नंतर एफ आहे ई नंतर
ई नंतर इथे एफ आहे. मग तसा इथे यू नंतर काय येईल, यू नंतर व्ही येईल. यू नंतर व्ही येईल तर आपण पर्याय बरोबर आहे का तसा, यू नंतर डी आला इथं, हा पर्याय नाही आपला. इथं यू नंतर व्ही आलाय म्हणून आपला हा पर्याय बरोबर आहे. म्हणून तीन नंबरचा पर्याय हे आपले बरोबर उत्तर आहे. तुमच्याचा अभ्यास करायची गरज नाही आणि आपल्याला त्याला एवढा वेळ द्यायची सुद्धा आवश्यकता नाही. म्हणून आपला तीन नंबरचा पर्याय यानुसार बरोबर येतो. म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे.